विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. लयबद्ध मांडणी यामध्ये अक्षरे अंक आणि चिन्ह यांची एक लयबद्ध मांडणी केलेली असते आणि यामध्ये प्रश्नचिन्हांच्या किंवा डॅश या जागी कोणतं पद येईल हे निवडायचं असतं. आज आपण एक नमुना उदाहरण बघूया. या ठिकाणी एक अक्षर मालिका दिलेली आहे. या अक्षर मालिकेमध्ये प्रश्नचिन्हांच्या जागी कोणतं पद येईल ते आपल्याला ओळखायचं आहे. आता यासाठी काय करावं लागतं, तर या मालिकेतील एकूण अक्षर किती आहेत हे मोजून घ्यायची. तर यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18 एवढी अक्षर आहे. यामध्ये आपल्याला चार चार अक्षरांचे जर आपण गट केले तर आपल्याला याच्या यामधील संबंध लक्षात येईल. तर बघा, आपण इथपर्यंत एक गट करूयात, इथपर्यंत एक गट करूयात, इथपर्यंत एक गट करूयात, इथपर्यंत एक गट करूयात आणि शेवटी दोन अक्षर उरतील. आपल्या असं लक्ष देईल की प्रत्येक गटामध्ये XNJG अशा प्रकारचा अक्षरांचा समूह त्या ठिकाणी आढळून येतो. मग पहिल्या प्रश्नचिन्हाच्या जागी XNJG म्हणजे पहिल्या प्रश्नचिन्हाच्या जागी जी असेल, त्यानंतर दुसऱ्या गटामध्ये XNJG आहे, तिसऱ्या गटामध्ये XN या प्रश्नचिन्हाच्या जागी N असेल, JG, त्यानंतर या गटामध्ये XNJG या प्रश्नचिन्हाच्या जागी जे हे अक्षर असेल, अशा प्रकारे GNJ म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर. नमुना उदाहरण 2 बघूयात. या ठिकाणी एक अक्षर मालिका दिलेली आहे. या अक्षर मालिकेमध्ये एकूण 16 अक्षर आहे. आपल्याला काय करायचंय की समान अक्षरांचे या ठिकाणी आपल्याला किती गट पाडता येतील, बरं 4 गट पाडता येतील. सांगा, इथपर्यंत 1, 2, 3 आणि 4 असे 4 गट पाडल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की प्रत्येक गटात Y, T, F आणि K ही 4 अक्षर प्रत्येक गटामध्ये आहेत. मग प्रत्येक गटामध्ये कोणतं अक्षर नाही ते आपल्याला शोधायचंय. पहिल्या गटामध्ये Y आहे, F आहे आणि K आहे, म्हणजेच पहिल्या गटामध्ये T अक्षर नाही, म्हणजे पहिल्या प्रश्नचिन्हाच्या जागी T आहे. दुसऱ्या गटामध्ये T आहे, F आहे आणि Y आहे, म्हणजे K अक्षर या ठिकाणी नाही, ते आपल्याला घ्यायचं आहे. तिसऱ्या गटामध्ये F, K आणि Y आहे, या ठिकाणी T हे अक्षर नाही, तर या प्रश्नचिन्हाच्या जागी T आहे. चौथ्या गटामध्ये K, Y आणि F आहे, म्हणजे या ठिकाणी T हे अक्षर नाही, म्हणजे आपला पर्याय येईल TKTT म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. आपण नमुना उदाहरण 3 बघूयात. या ठिकाणी एक मराठी अक्षरमाला दिलेली आहे. एकूण 24 अक्षर त्या अक्षरमालेमध्ये आहेत. आपण जर 6-6 अक्षरांचे गट केले तर 4 गट तयार होतील. हा पहिल्या अक्षरांचा गट, पहिला गट, हा दुसरा गट, हा तिसरा गट आणि हा चौथा गट. पहिल्या गटाचा आणि दुसऱ्या गटाचा काय संबंध आहे, जर आपण बारकाईने बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की तिसरं अक्षर पहिल्या स्थानावर जाते, पुढची दोन अक्षर पुढे सरकतात आणि जे शेवटचं 6वं अक्षर आहे ते चौथ्या स्थानी येत. बघा, या ठिकाणी बघा, दुसऱ्या आणि तिसऱ्या गटामध्ये तो संबंध आहे, तिसरं अक्षर पहिल्या स्थानावर आणि 6वं अक्षर चौथ्या स्थानावर आलेला आहे. तसा संबंध आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या गटामध्ये लावायचा आहे. काय होईल या ठिकाणी, तर तिसरं अक्षर पहिल्या स्थानावर जाईल, ते गेलं, त्यानंतर पहिला आणि दुसरं अक्षर पुढे सरकतील, म्हणजे या ठिकाणी क आणि या ठिकाणी फ येईल, त्यानंतर जे 6वं अक्षर आहे ते चौथ्या स्थानी येईल, म्हणजे हे 1, 2, 3 आणि 4 या ठिकाणी व हे अक्षर येईल, म्हणजे आपला पर्याय आहे क, फ, व, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे.